नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहोत वर्ग चौथीपासून ते बारावीपर्यंत परीक्षेमध्ये उपयुक्त असलेला भाग तो म्हणजे निबंध निबंध हा आपल्याला जास्तीत जास्त मार्क कव्हर करण्यासाठी खूप मदत करतो निबंध म्हणजे ज्याला बंधन नाही असा तो निबंध असतो परंतु तरीही आपल्याला परीक्षेमध्ये मोजक्याच टाईममध्ये तो पॉईंट कव्हर करावा लागतो त्यासाठी आपल्याला व्यवस्थित शब्दात तो शब्दबद्ध करता आला पाहिजे म्हणून आपण आज निबंध हा भाग अभ्यासणार आहोत आपल्या निबंधाचं नाव आहे मी शिक्षिका झाली तर किंवा मी शिक्षक झालो तर प्रत्येक लहान मुलाचं जेव्हा पहिलं पाऊल शाळेत पडतं त्यानंतर त्याच्यातला विद्यार्थी घडायला सुरुवात होती शाळेत शिकत असतानाच तो सत्याचे अहिंसेचे धडे गिरवत असतो तसेच सर्व धर्मसमभावाचे शिक्षण घेतो नाती जपायला शिकतो एक चांगला व्यक्ती होतो आणि हे सर्व घडवण्यामागचे हात असतात ते शाळेतील शिक्षकांचे मी शिक्षक झालो तर मी शिक्षिका झाले तर हे सांगण्याचा प्रयत्न मी या निबंधातून केला आहे काही दिवसांनी शाळेत शिक्षक दिन शिक्षक दिन म्हणजे पाच सप्टेंबर साजरा होणार होता त्यामुळे शाळेत सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते शिक्षक दिन साजरा करण्यासाठी एक दिवस शाळेचा संपूर्ण कारभार सगळे विद्यार्थी सांभाळणार होते अचानक माझ्याही मनात विचार आला मी शिक्षक झालो तर कारण एक दिवसासाठी शिक्षक होण्यापेक्षा मला कायमस्वरूपी शिक्षक व्हायला जास्त आवडेल शिक्षणासाठी स्वतःला झोकून द्यायला आवडेल लहानपणी शाळेत जेव्हा पहिलं पाऊल टाकलं तेव्हा इतर रडणाऱ्या मुलांकडे बघून मला आश्चर्य वाटायचे शाळेत येताना कशाला रडायचं मला तर खूप गंमत वाटायची मुलांनी भरलेला तो वर्ग समोर असलेला फळा फळ्यासमोर असलेला टेबल त्यावरचा पांढरा आणि रंगीबरंगे खडूचा डब्बा सर्वच खूप गमतीशीर वर्गात शिक्षक आल्यावर होणारी शांतता त्यांना मिळणारा तो आदर त्यांच्या ओरडण्यातला रागवण्यातला तो धाक गावात आणि सभोवताली शिक्षकांना मिळणारा मान हे सर्वच मला प्रचंड आवडायचं मनोमन मी तेव्हाच ठरवून टाकलेलं की मी शिक्षक होणार शिक्षक दिनाच्या दिवशी मला अजिबात झोप लागत नव्हती मनावर दडपण आल्यासारखे वाटत होते शाळेतसुद्धा शिक्षक दिनाची वारे वाहत असल्याने मनात तेच ती विचार येत होती मी शिक्षक झालो तर मी कसा वागेन वर्गातल्या मुलांना माझा वा आदर वाटेल का मग माझ्या मनात विचार आला पहिले वर्गात गेल्यानंतर त्यांच्यासोबत मी प्रेमाने बोलेन मैत्री करेन माझ्या तासिकेत मी अगदी त्यांच्या मनाप्रमाणे वागेन शिकवत असताना त्यांना समजेल अशा भाते अशा भाषेतच सांगण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून त्यांना कळत आहे की नाही हे जाणून घेण्याचा घेण्याचा प्रयत्न करीन तसेच त्यांना माझी तासिका संपूच नये असं वाटलं पाहिजे विद्यार्थ्यांना नसेल समजत तर मी त्या गोष्टीचा सखोल अभ्यास करून अजून सोप्या पद्धतीने त्यांना सर्व आकलन होईपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करीन माझ्या शिकवणीत कोणतीही कमी राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल मी विद्यार्थ्यांना फक्त अभ्यासाचे पाढेच गिरवायला लावणार नाही तसेच मला त्यांना फक्त पुस्तकातील क्रीडा बनवायचा नाही त्यासाठी मी त्यांना आपल्याला हवाहवासा वाटणारा वाटणारा निसर्ग शिकवेल प्राणी पक्षी यांची माहिती सांगेल त्यांना कधीतरी कुठेतरी मोकळ्या हवेत घेऊन जाईल आणि तिथेच त्यांना एक दिवसाची निसर्गाचे ज्ञान देणारी तासिका घेईल त्या निसर्गरम्य वातावरणात माणूस म्हणून कसं जगायचे हे पुस्तकाबाहेरचं शिकवीन मुलांना घेऊन कधीतरी कुठेतरी सहलीसाठी जाईन तेव्हा मीही त्यांना मुलामधलाच एक होईन त्यांच्याबरोबर नाचेन खेळेन गाणी म्हणेन आणि हे सगळं करत असताना त्यांना जगण्यातला आनंद शिकवेन एवढं करूनही त्यांची शिस्त मोठ्या माणसांचा आदर पुस्तकाचे अभ्यासाचे प्रेम कमी होणार नाही याची काळजी घेईल असे म्हणतात की शाळेचा वर्ग मुलांच्या सुखकर भविष्याची पहिली पायरी असते पालक आपल्या मुलांना त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे म्हणून शाळेत पाठवतात परंतु आज शिक्षण म्हणजे स्पर्धा झाली आहे लहान लहान मुलांनासुद्धा या स्पर्धेने घेरून टाकला आहे शिक्षकसुद्धा आपल्या शाळेचे नाव बोर्डात यावे म्हणून विद्या विद्यार्थ्याकडून प्रचंड अभ्यास करून घेतात अर्थात ते वाईट नाही परंतु त्यामुळे मुलांचे बालपण हरवत आहे शिक्षक म्हणून पालकांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षांच्या ओझ्याने खचलेल्या मुलांना मी मनमोकळेपणाने स्वच्छंदी जगण्याचा आधार देईन माझ्या वर्गात परीक्षा असेल पण ती फक्त पुस्तकावर आधारित नसेल तर ती अनुभवावर आणि ज्ञानावर असेल परीक्षेत कोण पहिला कोण दुसरा कोण शेवट असे नंबर येणार नाहीतच त्यावरून कोण आयुष्य जगायला सक्षम आहे हे कळेल जे थोडे जे विद्यार्थी कमी सक्षम आहेत हे लक्षात आल्यास त्यांना अधिकाधिक सक्षम करण्याचा मी प्रयत्न करीन यामुळे विद्यार्थी यशस्वी तर होतीलच पण त्याचबरोबर ते अनुभवीसुद्धा होतील आयुष्यात येणाऱ्या अनेक अडचणीला सामोरे कसे जायचे हे यावरून त्यांच्या लक्षात येईल कारण शाळेच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होणारे विद्यार्थी जीवनाच्या परीक्षेत अपयशीसुद्धा होतात कारण त्यांना शालेय जीवनातील परिपूर्ण व अनुभवी शिक्षण कमी पडले असते कमी पडलेले असते मी माझे विद्यार्थी आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवताना नापास होणार नाहीत याची शिकवताना प्रत्येक क्षणाला काळजी घेईल जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शाळेतून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर ते कितीही कठीण मार्ग अगदी सुलभतेने पार पड पार करतील मी त्यांचे वाचन लेखन सुधारण्याबरोबरच आचार आणि विचारक्षमता सुधारण्याचा सुद्धा प्रयत्न करीन शिवाय सुसिक्षित विद्यार्थी घडवण्याबरोबरच कौशल्यपूर्ण विद्यार्थी व आदर्श माणूस घडवीन आयुष्यात नेमके काय करायचे हा प्रश्न आपण नेहमीच स्वतःला विचारतो पण आयुष्यात नेमके कुठे जायचे आहे हेच कळत नाही तर आयुष्यात नेमके काय करायचे कुठे जायचे ही दिशा दाखवण्याचे काम तर शिक्षकच करत असतात आणि हेच बहुमोलाचे काम मला माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी करायचे आहे एक शिक्षकच म्हणून नाही तर मला माझ्या पुस्तकांनी माझ्या शिक्षकांनी माझ्या अनुभवांनी जे काही शिकवले ते मी मुलांना शिकवेन मी माझ्या विद्यार्थ्यासाठीचे ध्येय भर ध्येय भरकटू देणार नाही तर ते त्यांच्या ध्येयापर्यंत कसे जातील याचा सदैव प्रयत्न करीन अशा प्रकारे जर मी शिक्षिका झाले तर डिजिटल आणि हायटेकच्या जमान्यात फक्त विद्यार्थी बनवणारा शिक्षक न होता विद्यार्थ्यांना चांगला माणूस बनवणारा शिक्षक होईल कारण मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदुरूपी शिक्षक होऊन चातकाचे तहान भागवण्यात जास्त श्रेष्ठता आहे असे मला वाटते विद्यार्थ्याचे गुण वाढवून मला आदर्श शिक्षक बनायचे नाही तसेच आदर्श विद्यार्थीही बनायचे नाहीत विद्यार्थ्याचे गुण वाढवून मला आदर्श शिक्षक बनायचे नाही तसेच आदर्श विद्यार्थीही बनवायचे नाहीत मला त्यांना आदर्श माणूस बनवायचा आहे धन्यवाद अशा प्रकारे आपण मी शिक्षिका झाले तर किंवा मी शिक्षक झालो तर या निबंधाचा व्यवस्थित अभ्यास केला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा काही समस्या असतील काही अडचणी असतील तर कमेंट करा हा व्हिडिओ